आरक्षणाच्या वादावर छगन भुजबळ यांचा विरोध सरकारला आहे की मग संपूर्ण समाजाला, असा प्रश्न पडू लागलाय. कारण एक कथित घटनेचा दाखला देत भुजबळ यांनी आज संपूर्ण नाभिक आणि मराठा समाजाला या वादात खेचलं. जर दोन्ही बाजूचे नेते सरकारकडे आपापले हक्क मागत असतील तर त्यात संपूर्ण समाज कसा येतो, असा प्रश्न यावरून विचारला जातोय. याआधी प्रकाश शेंडेंनी सुद्धा असंच विधान केलं होतं आणि त्यानंतर आज भुजबळांचं हे विधान चर्चेत आहे. सत्ताधारी असलेला असा मराठा समाज हा हे आरक्षण आता हिसकावून घेऊ पाहत आहे. पण महाराष्ट्रातील मराठ्यांनो एक लक्षात ठेवा, आता हा लढा काय एकटा ओबीसींचा राहिलेला नाही. ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं त्याचा रक्ताचा नातेवाईक, त्यांचा नातू आमच्या सोबत आहे. आता या महाराष्ट्रात कुणाची हिंमत नाही ओबीसीच्या आरक्षणाला हात लावायची. कुणब्याचा दाखला पाहिजे. आता कुणब्यांचे भोग काय असतात ते तुम्हाला बावकर साहेबांनी सांगितलं की लंगोटे घातल्याशिवाय यांच्या यांच्या घरासमोर जायची सुद्धा परवानगी ह्यांना नव्हती. मग तुम्हाला ह्याच कुणब्याचा तुम्हाला दाखला पाहिजे ना. मग 10 वर्ष घाला की लंगोटी. एक न्हावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकली आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भाद्रा आपली आपापसात